नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? आज आपण एका छोट्याशा गावाची सैर करणार आहोत. गाव खरंच इतकं छोटं आहे की शेती, झाडी, झरे हे अगदी जवळून बघता येतात. मित्रांनो, या गावात नुसतीच हिरवळ बघायला मिळाली. हे गाव सहू बाजूंनी गर्द झाडीच्या डोंगरांमध्ये लपलेले आहे. आंब्यांच्या बागा, भाताची शेती, खूप छान स्थापत्यशास्त्राचा अनुभव देणारी मंदिरे, लाल मातीच्या वाटा, वाहणारे जिवंत झरे आणि बरंच काही. पण या सर्वांपेक्षाही खूप मनाला भावून जाणारी होती ती तिथली माणसं. जिवंत झऱ्यासारखी असलेली ती जिवंत माणुसकी, आंब्यांच्या गोडव्यासारखा असलेला गोड स्वभाव, आपुलकी असलेली माणसं. काय ओळखलं का? अहो, मी कोकणातल्या सफरीबद्दल बोलतोय. तुम्हाला वाटलं असेल ना की यांनी अजून समुद्र, सनसेट, सनराईज बद्दल का नाही सांगितलं? तर मित्रांनो, या वेळेला जरी आम्ही कोकणात गेलो असलो तरी समुद्र किनाऱ्यावर नाही गेलो. यावेळी आम्ही फक्त कोकणातल्या गावाला भेट द्यायची ठरवले. कोकणातल्या तर तशा बऱ्याच गोष्टी आपण अनुभवल्या आहेतच, पण खरं सांगू का, हा अनुभव आमच्यासाठी खूप अविस्मरणीय होता. आणि तोच अनुभव तुम्हाला सांगावा असं वाटतंय. चला तर मग आज आपण जांभरुण गावाची सैर करू. सुरू करायच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर पहिले नक्की सबस्क्राईब करा, आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. जांभरुण हे गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. अतिशय सुंदर चहू बाजूंनी डोंगरमाथा आंब्यांच्या बागांमध्ये वसलेले आहे. आम्ही पुण्याहून सकाळी 5:30 निघालो. रस्ता अर्थात आंबा घाटाचा निवडला होता. नाश्त्यासाठी आम्ही राऊवाडा इथे थांबलो. मस्तपैकी मिसळपाव आणि गरमागरम चहा घेऊन परत जांभरुणच्या दिशेने निघालो. आंबा घाटाचा थोडासा रस्ता वगळला तर बाकी सर्व रस्ता खूप छान आहे. आम्ही कोतवडे फाट्याला पोहोचल्यावर जांभरुण कॉटेजेसच्या केअरटेकर म्हणजेच दीपेश दादाला कॉल केला. दीपेश दादा आणि मग दीपक काकांनी अगदी अपसुक रस्ता सांगितला आणि थेट आम्ही आमच्या कॉटेजेसवर पोहोचलो. सर्व मंडळी आमची वाट बघतच होते. आले आले आमचे स्वागत एका सुंदर रानफुलांच्या फुलगुच्छाने झाले. नंतर आम्ही लगेचच आमचे सामान रूम मध्ये ठेवून जेवायला गेलो. जेवण अतिशय गरमागरम आणि चविष्ट होते. सर्वजण पोटभर जेवण करून नंतर थोडा वेळ आराम करायला गेलो. इथले कॉटेजेस पण खूप छान बांधलेली आहेत. शेणाने सारवलेल्या रूम जरी असल्या तरी त्या सर्व सुख सोयी व्यवस्थित आहेत. रूम स्वच्छ होत्या. दीपक काकांकडून समजले की रूम्स मध्ये जे पक्ष्यांचे फोटो लावलेले आहेत ते सगळे केळकर काकांनी स्वतः काढलेले आहेत. इकडे एकूण 3 रूम्स आहेत. प्रत्येक रूम मध्ये 4 जण आरामात राहू शकतील इतक्या मोठ्या रूम्स बांधलेल्या आहेत. इकडेच एक कोकणातल्या पद्धतीने बांधलेले माजघर आहे. जिकडे एक छोटेसे किचन आहे, यालाच लागून एक मोठा हॉल आहे. जर तुम्ही ग्रुपमध्ये एकत्र राहायचा विचार करत असाल तर हे ऑप्शन नक्कीच छान आहे. या कॉटेजेसमध्ये सगळे एकदम व्यवस्थित मॅनेज केले जाते. प्रत्येकासोबत एक गाईड असतो जो तुम्हाला तुमच्या पूर्ण स्टेमध्ये गावाची माहिती, गावाची सैर करून देतो. आमच्यासोबत दीपेश दादा आणि दीपक काका होते. थोडा आराम करून आम्ही 4 चहा घेऊन डोंगरावरची कातळशिल्प बघायला गेलो. कातळशिल्प आपल्याला आश्मयुगीन मानवाच्या कोकणातील पाऊल खुणा दाखवतात.
कोकण हा महाराष्ट्राचा निसर्ग संपन्न असा प्रदेश आहे. याच कोकणात प्राचीन आणि मध्ययुगीन ऐतिहासिक वास्तूंचा वारसा अस्तित्वात असल्याचा जाणवतो. कोकणात लेणी, मंदिरे, मशिदी, किल्ले, शिलालेख इत्यादी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. परंतु इतिहासपूर्व काळातील मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा मात्र कोकणात नोंदवल्या गेल्याचे दिसत नव्हते. 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकात 1990 साली कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी इथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना जांभाळ दगडाच्या कातळावर कातळ शिल्प नावाची कोरलेली चित्र दिसून आली आणि कोकणातील इतिहासाला नवीन कलाटणीच मिळाली. ही चित्रे म्हणजेच आश्मयुगीन मानवी वावराच्या पाऊलखुणाच आहेत. ही कातळ शिल्पे आपले वेगळे अस्तित्व दाखवतात. या आकृत्या किंवा शिल्पे नक्की कोणत्या कालखंडात कोरल्या आहेत याची निश्चिती अद्याप कोणाला कळलेली नाही. तसेच या आकृत्या कोरण्यामागे काय कारण होते, त्या कशासाठी कोरल्या गेल्या, कशा पद्धतीने कोरल्या गेल्या, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. या कातळ शिल्पांमध्ये पक्षी, प्राणी, मासे इत्यादी आकृत्या मुख्यतः दिसतात. अशीच कातळ शिल्पे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात, पण प्रत्येक ठिकाणी शिल्पे वेगवेगळी आहेत. यापूर्वी जगामध्ये सापडलेली शिल्पे कंपॅरेटिव्हली मऊ प्रकारच्या दगडात कोरलेली आढळतात, पण ही कोकणातील कातळ शिल्पे ज्या जांभ्या दगडात कोरलेली आहेत तो दगड त्या मनाने कठीण आहे. त्यामुळेच कदाचित त्यावर ऊन, पाऊस, थंडी, वारा अशा हवामानातल्या बदलाचा परिणाम होऊनही ती आपली अस्तित्व टिकून आहेत. इकडे आपल्याला जवळपास 50 आकृत्या कोरलेल्या दिसतात. त्यात 8 मानव आकृत्या तर इतर जलचर प्राणी व इतर प्राण्यांचे प्रकार दिसतात. असे हे कातळ शिल्प बघून खरंच मनात बरेच प्रश्न निर्माण झाले. पण मग आश्मयुगीन मानवाच्या कलाकृतीला सलाम देत आम्ही परत आमच्या कॉटेजेसच्या रस्त्याला लागलो. वाटेत मन भरून सनसेट बघत आम्ही आमच्या रूमवर परतलो. रात्री मस्तपैकी गरम गरम जेवणाचा आस्वाद घेतला. माधव काका आणि काकू यांच्याकडचे जेवण इतके छान होते की काय सांगणार. सगळा स्वयंपाक चुलीवरचा असल्याने चव तर अजूनही रेंगाळतीये आमच्या जिभेवर. मित्रांनो, आमच्या या जांभरून सफरीचा हा पहिला भाग आम्ही इकडेच थांबवतो आणि लवकरच आपण या सफरीच्या पुढच्या भागात भेटू.